हे गाइज, वेलकम टू माय सायली झेंडे मेकर यूट्यूब चॅनल. सो आज आपण महाराष्ट्रीयन ब्राइड बन बनवणार आहे. सो ब्राइड बन बनवताना आपण ऑलरेडी एक बन बनवून घेतलेला आहे. सो फ्रंट व्हेरिएशनचे आपण कर्ल्स बनवलेले आहेत. सो आता फ्रंट व्हेरिएशनमध्ये कर्ल्स जे आहेत ते आपण बॅक साईडला त्या बनवरती ड्रेप करणार आहे. सो ती लाईन टू लाईन आपण एक कर्ल्स आहे तो ड्रेप करून घेतो आहे. लाईन टू लाईन एक आणि एक कर्ल्स आपण बॅक साईडला ड्रेप करून घ्यायचं आहे. देन आपण जर बिंदी टिकाल जर आपल्याला यूज करायचं असेल तर आपण प्रॉपर फ्रंट व्हेरिएशनच्या आधी आपण तो बिंदी टिका लावून घ्यायचा आहे, कारण की वन टू लाईन आपण त्याच्यावरती त्या बिंदी टिकावरती आपण ते ड्रेप करून घेणार आहे. जी वन टू वन लाईन आहे कर्ल्सची ती आपण बॅक साईडला घ्यायची आहे. सो आपण नंतर जर त्याच्यावरती लावलं तर ते खूप विचित्र दिसणार आहे. सो ऑल सेट, आपण फ्रंट व्हेरिएशनचे सगळे कर्ल्स आपण बॅक बनच्या इकडे ड्रेप केलेले. ओके, दिसताना पण आपल्याला खूप फिनिशिंग विथ दिसायला पाहिजे आपली हेअरस्टाईल. सो एका पाठोपाठ एक लाईन यायला हवी आहे कर्ल्सची. सो आता आपण या कर्ल्सचे सगळे कर्ल्स एकत्र घेऊन एंडला आपण पोनीटेल करणार आहे एंडला. पोनीटेल करून आपण राहिलेले हेअर्स आहेत ते इनमध्ये ड्रिप करून घ्यायचे आहेत. एक्स्ट्राचे जे हेअर आहेत ते आपण आतल्या साईडला पॅक करून टाकायचे. ओके, ओके गाइस. सो आपली महाराष्ट्रीयन बन रेडी झालेला आहे कर्ल्स विथ. सो लुक आहे. सो आता आपण, तुम्ही बघितलंच आहे मी लास्टच्या शॉर्ट्समध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की पाकळ्यांपासून फ्लॉवर्स कसं बनवायचं विथ जिप्सी ॲड करून. सो मी ते आत्ता इथं यूज केलेलं आहे वन टू वन लाईनमध्ये. सो ते खूप सुंदर दिसतं आहे आणि हे कसं दिसतं आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. ओके गाईज, थँक्यू, बाय बाय.